बाहेर आला, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता थेट जाऊयात पुण्यामध्ये. विशाल अग्रवाल ज्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार होतं त्याच्यावरती शाईफेक झालेली आहे. तेवढा हा जबाबदार आहे. गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं ह्या जगातनं गेलेली आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख बघायला लागेल. तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हेगारांची दाखल झाला पाहिजे. या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे. पबमध्ये निर्बंध आणले पाहिजे. स्ट्रिक्टली आयडेंटिटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत. वयोमर्यादा जी घालून घेतलेली आहे त्याचा नियम काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. अन्यथा वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय. खूप मोठं आंदोलन. शाही पडली का आरोपीच्या अंगावर? शाही पडली आरोपीच्या अंगावर पडली शाही आणि त्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय. आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही. भारत माता की जय. वंदे मातरम. अरे इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. पुणेकर नागरिक सुजाण आहेत. पुणेकर नागरिकांना सगळं माहिती आहे. पुण्याची संस्कृती ही विद्येचं माहेरघर आहे. अशा विद्येच्या माहेरघरामध्ये पब संस्कृती, चरस संस्कृती, ट्रक संस्कृती हे चालू देणार नाही. पुण्याच्या नागरिकांनी जो आवाज उठवलाय आणि पुणेकर अजून पुढे येतील या विरोधात आणि अहेर राहण अख्खं महाराष्ट्रात पेटल्याशिवाय पुणेकर शांत बसणार नाहीयेत. तर सगळ्यांनी याची दखल घेऊन आरोपी अल्पवयीन मुलाला पण आणि त्याच्या वडिलांना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयावरती आमचा विश्वास आहे पण न्यायालयानी पुणेकरांची सर्वसामान्य लोकांची दखल घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित खटला चालू व्हावा. तुझ्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. गुन्हा दाखल व्हायची पूर्णपणे तयारी आहे. आमची मेंटॅलिटी आहे अशा गोष्टींसाठी. वारंवार गुन्हा दाखल झाला तरी मी असतर एक नाही असे शंभर नाही हजारो गुन्हे अंग दाखल. विशाल अग्रवाल मुर्दाबाद. 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 विशाल अग्रवाल मुर्दाबाद. हमने उसके मुंह पे काली शाही फेंकी. हमने उसके मुंह पे काली शाही फेंकी है. उसका मुंह काला किया है. उसका मुंह काला करने का कारण यह है कि उसके लड़के ने जो हरकत की है वो हरकत बहुत ही निंदनीय है. जो दो लोगों की हत्या की है वो हत्या बहुत ही निंदनीय है. वो हत्या करने के बाद उसके बाप ने पहले ही उसको गाड़ी देनी नहीं चाहिए थी. तर पुण्यातली ही वंदे मातरम संघटना आहे. त्या वंदे मातरम